नवी मुंबई नेटवर्क। दिवाली पूर्व नवी मुंबई करों की दिवाली को यादगार बनाने के मकसद के साथ राज्य सरकार द्वारा घोषित आनंदासाज सीधा वितरण की शुरुआत बेलापुर के भारतीय जनता पार्टी विधायक मंदा मात्रे द्वारा प्रारंभ हुई। विधायक मंदा मात्रे ने सिबड़ी बेलापुर स्थित अग्रोली गांव के रेशनिंग दुकान में तमाम लाभार्थियों को आनंदासाज सीधा का वितरण किया, जहां इस दौरान उनके साथ बाड़ा साहेबान जी शिवसेना पार्टी के उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल, स्थानीय पूर्व नगर सेविका सरोज पाटिल, पूर्व नगर सेविका राजश्री कातकरी, समाज सेवक सुभाष गायकवाड़, राशन वितरण निरीक्षक शीतल लाड़के, अमोल बुरटे आदि तमाम लोग मौजूद रहे। इस दौरान आनंदाचा सीधा के तहत हर राशन कार्ड धारक लाभार्थी को सरकार के माध्यम से 1 किलो रवा, शक्कर, चना और 1 लीटर रिफाइंड का वितरण किया गया है। गौरतलब है कि इस दौरान मंदा मात्रे ने इस आनंदाचार सीधा वितरण का शुभारंभ कर कड़क शब्दों में राशन दुकान के लोगों को अल्टीमेटम देते हुए कहा कि किसी भी लाभार्थी को आनंदाचार सीधा के किट से वंचित रखा गया तो उसे कतई बर्दाश्त नहीं किया जाएगा। इस दौरान सरकार द्वारा शुरू इस उपक्रम का लाभ उठाने असंख्य लाभार्थी मौजूद रहे। इस दौरान पत्रकारों से बात करते हुए मंदा मात्रे ने सरकार द्वारा शुरू इस योजना की सराहना करते हुए सभी नवी मुंबईकरों को दीपावली की शुभकामनाएं दी। दिवाळीच्या सर्व जनतेला नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी 2 वर्षांनंतर आपण मनवतो आहे, मानतो आहे, करतो आहे। सगळ्यांनी दिवाळीचा कार्यक्रम करताना फटाक्याची काळजी घ्या, प्रदूषण मुक्त फटाके वापरा, लहान घरात मुलं आहेत त्यांचीही काळजी घ्या, डोळ्याला इजा होऊ नये, आजूबाजूला कोणी पेशंट असतात का असतात तर फटाके वाजवताना सर्व जनतेने सर्व काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि सगळ्यांना पुन्हा दिवाळीच्या एकदा हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण वर्ष तुम्हाला सुख समृद्धी भरभराटीचं आरोग्यमय जाओ, तुमच्या सर्व नूतन वर्षाच्या इच्छा पूर्ण हो अशा मी सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा। इतना ही नहीं, मंदा मात्रे ने अल्टीमेटम देते हुए कहा कि अगर कोई भी लाभार्थी इस सुविधा से वंचित रहा तो संबंधित राशन की दुकान पर सख्त कार्रवाई कर उनका लाइसेंस तक रद्द कर दिया जाएगा। नव्या मुंबईतून पहिल्यांदा सुरुवात होता है अग्रोळी गावातून, कारण इथे जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व लोक आहेत, म्हणून सुरुवात करताना आम्ही अग्रोळी गाव निवडलेलं आहे। आणि लोकांना वेळेत जर तर मिळालं तर फार बरं आहे। ज्या दुकानदाराची अगर नव्या मुंबईतून तक्रार आली की आम्हाला रेशन मिळालं नाही किंवा आम्हाला दिलं गेलं नाही आणि आमची नावं आहेत, आमची त्यामध्ये आम्ही लाभार्थी आहोत आणि जर रेशन मिळालं नाही अशा दुकानदाराची जर माझ्याकडे तक्रार आली तर त्या दुकानदाराचं लायसन मी रिजेक्ट करीन, त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं मी आज आपल्या माध्यमातून नवी मुंबईच्या रेशनिंग दुकानदारांना सांगू इच्छिते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।